हे खरंय, अजितदादांनी सांगितलं आमच्या समोर संकट दिसतंय, पाऊस आला पाहिजे, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे, पण आज पेरण्या लांबल्या आहेत, आमच्या समोर देखील काळजी आहे, पण काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि ईश्वराचा आशीर्वाद मागे राहिला तर येत्या काळामध्ये पाऊस योग्य प्रकारे येईल। पण हे सगळं होत असताना ज्याचा उल्लेख झाला की आज आमच्या शेतकऱ्याला कायमचं दुष्काळ मुक्त करायचं असेल तर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पश्चिमी वाहिन्याचं पाणी आणावं लागेल, तापीच्या खोऱ्यामध्ये नारपार सारखा प्रकल्प तयार करावा लागेल, तापी पुनर्भरण प्रकल्प तयार करावा लागेल, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी हे ज्यावेळेस आपण या ठिकाणी आणू आणि तुटीचं असलेलं गोदावरीचं खोरं, तुटीचं असलेलं तापीचं खोरं या खोऱ्यामध्ये जेव्हा पाणी येईल त्यावेळी आमच्या शेतकऱ्याला वर डोळे लावून पाहावं लागणार नाही। पाऊस थोडा उशिरा जरी आला, थोडा कमी जरी आला तरी आमच्या शेतकऱ्याला चिंता करावी लागणार नाही आणि म्हणून या संदर्भात आपण निर्णय केलाय आणि मोठ्या प्रमाणात याकरता निधीची आपण उपलब्धता देखील करतोय आणि येत्या काळामध्ये हे सगळं पाणी वाहून जाणारं समुद्राला जाणारं पाणी हे या खानदेशामध्ये या ठिकाणी नाशिकमध्ये तिकडे नगरमध्ये इकडे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये या सगळ्या भागामध्ये आणून कायमचं दुष्काळ मुक्त तर करूच पण आज जो वाद तयार होतो कुठेतरी नाशिक नगर आणि मराठवाड्याचा जो वाद तयार होतो तो वादही कायमचा मिटवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे।